आज मी बनवणार आहे बोंबलांची फ्राय कुरकुरीत बोंबील। कुरकुरीत बोंबील बनवण्यासाठी मी 6 बोंबील घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। शिवाय त्याच्यासाठी मी आल्याची पेस्ट 1 चम्मच घेतलेली आहे, 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे व त्याला जेवढं लागेल तेवढा मीठ घेतलेलं आहे, लिंबाचा रस घेतलेला आहे, हळद आणि लाल तिखट। त्याच्यानंतर ते पुन्हा फ्राय करायच्यासाठी मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे बोंबील मी मध्ये कट करून पुन्हा त्याचे अशा प्रकारे कट केलेले आहेत। हे सर्व पीस अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत। ह्याला मी अगोदर लिंबाचा रस लावते। लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोवळ किंवा कोकमाचा रस लावला तरी चालेल। कोकम थोडेसे भिजवायचे आणि त्याचं पाणी करून ते रस लावायचं। हे मी आता 2 मिनटं अशीच ठेवणार आहे। 2 मिनटं झालेली आहेत। आता मी त्याच्यामध्ये मीठ वापरणार आहे। संपूर्ण फिशला मीठ लावून घेणार आहे। सर्व बोंबलांना व्यवस्थित मीठ लावून मिक्स करून घेईन। आता हे मीठ लावलेले बोंबीलसुद्धा 5 मिनटं असेच ठेवायचेत। बोंबलांना व्यवस्थित मीठ लागलेलं आहे। जर जास्त पाणी वगैरे सुटलं तर आपण ते गाळून टाकायचं असतं। कोणी कोणी त्याच्यावरती कॉटनचं कापड ठेवून जड वस्तू ठेवून त्याच्यातला पाणी असं गाळून निचरून काढतात, पण आपल्याला तसं काही करण्याची आवश्यकता नाही। भासली आहे आपले बोंबील व्यवस्थित झाले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये लसूणची पेस्ट मिक्स करूया। लसूणच्या पेस्टबरोबरच आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट वापरलीत तरी छान आहे, पण मच्छीचा वैसवास हा लसूणने लगेचच मोडला जातो, म्हणून मी लसूणची पेस्ट मोस्टली वापरते। लसूणची पेस्ट लावून झालेली, आता आपण हळद मसाला म्हणजेच लाल तिखट, तुमच्याकडे जो असेल तो लाल तिखट वापरायचा, साठवणीतला मसाला असेल तर तोही वापरला तरी हरकत नाही। आता हे मसाला लावून मी असंच ठेवते। पाच मिनटं हे मी व्यवस्थित सरळ करून ठेवते म्हणजे मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थित मुरेल। छान मसाला लावून झालेला आहे, व्यवस्थित सर्व लावून घेतलेले आहे पेस्ट वगैरे। आता आपण ते डीप फ्राय करूया। शॅलो फ्राय पण करू शकतो। एका पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, तेल चांगलं गरम झालेलं आहे। आपण आता मसाला लावलेला पेस्ट लावलेला फ्राय पिठामध्ये लावून घ्यायचं, त्याला तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आणि पॅनमध्ये सोडायचं। व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत ते पॅनमध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे। हे शॅलो फ्रायसुद्धा करून घेता येतं। आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, तिथे बारीक रवा पण वापरला तरी हरकत नाही। रवा वापरल्याने आणि शॅलो फ्रायसाठी रवा वापरून तर ते चांगले कटलेटसारखे तयार होतात। ते चांगले ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचे। आपण पलटी करून बघूया बोंबील आपले एका साईडने शिजलेत की नाही।
छान कलर आलेला आहे, स्मेल पण छान येतोय. आपले बोंबील छान तयार झालेत कुरकुरीत. आपले कुरकुरीत क्रिस्पी असे बोंबील तयार झालेले आहेत. आपण ते आता काढून घेऊया. छान कुरकुरीत झालेले आहेत. असेच आपण बाकीचे बोंबील सुद्धा फ्राय करून घ्यायचे. आपले कुरकुरीत मसाला बोंबील व्यवस्थित तयार झालेले आहेत.